हरि ओम। मी सुमित्रा विराकुडो, कुडा उपासना केंद्र। बापू मोठी आई आणि बापूनं वंदन केलेली माझा एक अनुभव सांगते। 3 जानेवारी 2008 मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता त्या दिवशी 3 जानेवारीला। आणि सगळं म्हणजे उपवासाचं पूजन वगैरे करून मी शाळेत जायची तयारी केली आणि म्हणजे बाहेर पडलो मिस्टर मला पोचवायला आले। आणि तिथून 3 किलोमीटर आमची शाळा वगैरे वागत असल्यामुळे तिथे ते बरोबर पोचवायला येत सोडायला मला तिथे येत होते। आणि घराकडून अगदी 1 मिनिटाच्या ह्याच्यावर गाडी आमची आली आणि मेन रोडवर इकडे तिकडे काही बघितलं आणि गाडी थांबवली आणि परत सुरू करून पुढे म्हणजे क्रॉस करायचा होता रस्ता। आणि ती एक जी गाडी झोका जी आली आमच्या ना तिकडून वेंगुर्ला कुडावरून ती सरळ आमच्या गाडीला येऊन धडकली आणि त्याच्यात त्या पायलेंमध्ये त्यांचा पाय अडकला, तो पायलेही मोडला आणि पुरा अगदी पाय त्यांचा त्या ओट्यातून हे झाला सुटलाच। आणि मी मागे बसलेली असते, धाड आवाज झाला एवढा मी ऐकलं आणि म्हणजे मला काहीच त्याच्यानंतर काही म्हणजे काही माहितीच नाही, मी कुठे जाऊन पडले काय झालं हे मला काहीही कळलं नाही। आणि ते उठले म्हणजे त्यांना समजलं की मी पडले म्हणजे पडले म्हणजे गेल्यातच जमा होते बेशुद्ध अगदी। उठायला जाता येत तर गाडीतून त्यांचा पाय निघेना, मग बाकी सगळे लोक जमा झाले तिथे आमच्या गाडीतले, त्यांनी त्यांचा पाय गाडीवरून हे केला, त्यांना उभे करताय तर उभं राहा उभं राहता येईना। मला त्यांनी तिथं पाणी आणून सगळ्यांनी पाणी दिलं, सगळे तिथं जमले, माझी पर्स एका बाजूला, गळ्यातलं माझ्या जे काय होतं मंगळसूत्र वगैरे ते सगळं कुठच्या कुठे पडलं आणि कुठे नाही जाऊन पडलं हे समजलंच नाही, मला काहीच समजलं नाही। पाणी मारल्यानंतर मी थोडी शुद्धीवर आले आणि मोठ्याने ओरडले, बापू म्हणून ओरडले मी बाकी। आणि परत मी जी बेशुद्ध झाले ती हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत मला काहीच कळलं नाही। आणि नंतर तिथे एक अचानक अशी एक रिक्षा आली आणि त्या रिक्षात जे कोण बसलेले होते ते उतरले आणि म्हणलं ह्या रिक्षेतूनच ह्याला आपण ह्याच्यात नेऊया हॉस्पिटलमध्ये नेऊया। तिथं दोघांना आम्हाला हॉस्पिटल ह्याच्यात रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं। तर तिथे नेल्यानंतर म्हणजे सगळे जे घाबरले त्यांचा पायच हे झालेला होता, बाकी कुठे काय लागलं नव्हतं, पण ते त्यांना म्हणजे एवढं काय न होता म्हणजे हा ऑपरेशन हे होणार होतं म्हणून त्यांना हे न करता ते म्हणाले बाई बोल ते काही बाईंचं सांगता येत नाही असं म्हणून डॉक्टर नाही ते म्हणाले आधी बाईंना बघा, बाईंना काय झालंय ते बघा। आणि एवढं मोठं डोकं माझं सुजलं डोक्यावर कानाच्या वरच्या बाजूला एवढं ते मोठं असं टेंगू आल्यासारखं म्हणजे पुरंच डोकं माझं सुजलं, एक काही समजेना काय झालंय। आणि नंतर मी हळूहळू शुद्धीवर आले तर मी म्हणते माझ्या गुरुवारच्या दिवशी काय चुकलं आणि काय हे झालं मला काही कळेना। तिथं डॉक्टरनी मग माझ्यासाठी इंजेक्शन दिलं, मला इंजेक्शन 2 इंजेक्शन दिली, गोळ्या दिल्या आणि म्हणाले बाई तुम्ही काही इथं राहण्याची गरज नाही, तुम्ही घरी चला, तुम्हाला काहीही झालेलं नाही। म्हणजे एवढं पडून सुद्धा मला सगळीकडे लागलेलं होतं तरी सुद्धा म्हणाले बाई तुम्ही इथं थांबूच नका, ह्यांना फक्त इथं ठेवूया आणि त्यांचं काय ते आता बघूया, तुम्ही घरी चला। आणि मला त्याने घरी पाठवलं आणि ह्यांचा जो पाय हे झालेला होता त्या पायात सवयी आणि प्लेन बसवल्याशिवाय पर्यायच नव्हता, 2 दिवसांनी त्यांच्या पायाचं ऑपरेशन केलं। जवळजवळ 10-12 दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहिले आणि नंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं। म्हणजे त्यांना तसा बाकी काहीही त्यांना सुद्धा त्रास नाही, पण 2-3 महिने मात्र त्या पायानं त्यांना हे घेतल्याशिवाय चालताच येत नव्हतं, आधार घेतल्याशिवाय चालता येत नव्हतं। पण 2-3 महिन्यांनी नंतर त्यांना एवढं बरं वाटलं की आपण म्हणून चालू लागले, मलाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही असं आमच्या या बापूंनी आम्हाला दोघांनाही त्या अपघातातून एवढ्या मोठ्या अपघातातून वाचवलं की कोणाला वाटलं नव्हतं बाई ह्याच्यातून वाचतील असं। आणि मी खरोखर त्याच्या एवढं म्हणजे बापूंच्या त्यावेळी नुसतं मी नाव घेतलं एवढा माहिती आहे मला, बाकी काहीही माझ्या म्हणजे हे नाही। आणि एवढं आम्हाला दोघांनाही त्या ह्याच्यातून ॲक्सिडेंटमधून बापूंनी वाटवलेलं आहे। हरिओम श्रीराम।